चला तर बालदोस्तानो आज आपण आपल्या वर्क फ्रॉम होमच्या एकतीसव्या पाठाला सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आपण पाहत आहोत तीन शब्दावरून गोष्ट तयार करणे आजचे शब्द आहेत शाळा विद्यार्थी शिक्षिका माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकनमोहा आहे शाळेत चाळीस विद्यार्थी आहे आणि दोन शिक्षिका आहेत शाळेत आम्ही अभ्यासाबरोबर खेळही खेळतो मॅडमबरोबर गाणी म्हणतो माझी शाळा उपक्रमशील शाळा आहे म्हणून मला माझी शाळा खूप आवडते पहा यापेक्षाही तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आणखी वाढवून ही गोष्ट तुम्ही तयार करू शकता तुमच्या कल्पकतेने हो की नाही अशा पद्धतीने ही गोष्ट या ठिकाणी तुम्ही काय करायची आहे लिहून घ्यायची आहे दोन रेगीवहीमध्ये छान इंग्लिशच्या अभ्यासामध्ये मी काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आपल्याला दिसत आहेत दिसत आहेत की नाही यामध्ये रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द टाकून ते वाक्य पूर्ण करायचे पहा माय नेहमीच तुमचं स्वतःचं नाव इथे येणार ना आहे माय फादर्स नेहमीच बरोबर तुमच्या वडिलांचं नाव येणार ना आहे माय मदर्स नेहमीच आईचं नाव माय इज बरोबर आडनाव ग्रँडफादर्स नेम ग्रँडमदर्स नेम अंकल्स नेम आंट्स नेम अशा पद्धतीने तुम्ही आणखी ब्रदर्स नेम सिस्टर्स नेम स्कूल नेम टीचर्स नेम किंवा तुम्हाला आणखीही आपलीकडे जे आवडतील ते वाक्य तुम्ही घेऊन पूर्ण करू शकता करणार की नाही छान आणि हे फोर लाईन्स नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे गणिताच्या अभ्यासामध्ये आपण आज पाहणार आहोत दिलेल्या अंकांवरून जास्तीत जास्त दोन अंकी संख्या तयार करणे आणि अंकात आणि अक्षरात लिहिणे पहा मी अंक दिलेले आहेत एक दोन तीन चार आणि पाच या पाच अंकावरनं तुम्हाला दोन अंकी जास्तीत जास्त संख्या तयार करून अक्षरातसुद्धा लिहायचे आहेत पहा पहिली पहिली संख्या तयार झाली आहे बारा मी त्याला अक्षरात पण लिहिले चौतीस अक्षरात आणि अंकात चोपन्न तेवीस पंचेचाळीस आणखी तुम्हाला याहीपेक्षा जास्तीत जास्त संख्या तयार करायच्यात बरोबर आहे एक्कावन्न चोवीस बरोबर आहे आणखी पस्तीस हां अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात एक्केचाळीस बरोबर आहे की हवे तेवढ्या संख्या दोन अंकी तयार करून अक्षरातसुद्धा लिहून काढा